प्राजक्ता कोरे यांची सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करून लिंगायत समाजाला संधी द्यावी, समस्त लिंगायत समाजाची मागणी आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडी पार पडत आहेत. महिला राखीव जागा असल्यानं सत्ताधारी भाजपमध्ये मिरज तालुक्यातील जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महिषा जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता कोरे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे, मात्र तरीही भाजपकडून ऐनवेळी अन्य सदस्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कोरिया लिंगायत समाजाच्या असून समस्त लिंगायत समाजाने कोरियांना संधी देण्याची जोरदार मागणी आज पत्रकार परिषदेत केली. गेल्या 65 वर्षात सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची एकदाही लिंगायत समाजाला संधी मिळाली नाही, तर गेल्या काही वर्षापासून राज्यातील लिंगायत समाजाने भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपाने त्यांच्या पक्षाला महिषा जिल्हा परिषद गटाच्या सदस्य प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी लिंगायत समाजाचे नेते सुधीर सिंहासने, माळी समाज युवकचे अध्यक्ष व भाजपाचे बाबासाहेब आळतेकर, संभाजी मेंढे, महादेव कुरणे, सचिन गाडवे, सुनील कोरे, अशोक पाटील, जयवंत मातुगडे, ईश्वर जनवाडे यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते उपस्थित होते. येत्या योग असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पूर्ण सेशनमध्ये जे भारतीय सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे जे इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये लिंगायत समाजाच्या प्राजक्ता कोरे यांचं नाव सध्या तरी आघाडीवर आहे. जिल्ह्यातील संपूर्ण लिंगायत समाजातर्फे या निमित्तानं आम्ही मागणी करतो आहे की जिल्हा परिषदच्या स्थापनेपासून सुरुवातीला फक्त 60 ते 62 वर्षापूर्वी B.S. कोरे यांना फक्त लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालेलं होतं. त्यानंतर या समाजाला प्रतिनिधित्व अध्यक्षपदाचं देण्यात आलेलं नाही. यानिमित्तानं आज समाजाला प्रथमतः संधी चालून आलेली आहे. मिरज मतदारसंघात आणि सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये लिंगायत समाजानं आमदार सुरेशभाऊ खाडे असतील किंवा सांगलीमध्ये सुधीरदार गाडगीळ असतील यांच्यामागं चांगली मोठी ताकद निर्माण करून त्यांना निवडून येण्यामध्ये फार महत्त्वाचा हातभार लावलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्राजक्ता कोरे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देऊन लिंगायत समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचं काम करावं असं मी या निमित्तानं सांगतो.